कट्यार काळजात घुसली. 2015 साली रिलीज झालेल्या या सिनेमाने भारतीय शास्त्रीय संगीताला आणि नाट्य संगीताला एक वेगळी ओळख मिळवून दिली. हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमाला नुकतीच 7 वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने सिनेमाचा दिग्दर्शक सुबोध भावेने नवी घोषणा केली. सुबोध लवकरच संगीत मानापमान या नाटकावर आधारित मानापमान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतोय आणि या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. सोशल मीडियावर सुबोधने या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. पाहूया झलक. पुण्यातील FTII मध्ये सिनेमाचा मुहूर्त पार पडला. सुबोधचा सिनेमातील लुक सुद्धा या निमित्ताने पाहायला मिळाला. सफेद कुर्ता, कमरेला गुंडाळलेला लाल रंगाचा दुशेला, डोक्याला लाल रंगाचा फेटा या लुक मध्ये सुबोध पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सुबोधने त्याच्या भावना शेअर केल्या. काय म्हणाला सुबोध पाहूया. नमस्कार, मी सुबोध भावे. मी आता आहे माझ्या अत्यंत आवडत्या जागी, जिथनं मला नेहमीच ऊर्जा मिळत आली आहे आणि जिथे आल्यानंतर असं वाटतं की काहीतरी आयुष्यात प्रचंड भारी काम काहीतरी करावं. ती जागा आहे पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचा कॅम्पस आणि मी जिथे उभा आहे ती जागा आहे, याला शांताराम पॉइंट असं म्हणतात. मी खरं तर FTII स्टुडंट नाही आहे, पण जेव्हा जेव्हा मी FTII मध्ये येतो मला कायम ती प्रेरणा मिळते की आपण काहीतरी आयुष्यात चांगलं काम केलं पाहिजे. कारण ज्या लोकांनी प्रभात स्टुडिओची स्थापना केली, ज्यांनी त्या प्रभात स्टुडिओच्या सगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं असेल पडद्यावर पडद्यामागे, त्या सगळ्यांचे आशीर्वाद, त्या सगळ्यांच्या कामाची ऊर्जा या जागेत आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला ते व्हायब्रेशन्स जाणवतात. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की माझ्या कुठल्याही गोष्टीची सुरुवात ह्या जागेला आशीर्वाद करून व्हावी. कट्यार काळजात घुसली या सिनेमाचा मुहूर्त देखील मी इथे केला होता ह्याच झाडाखाली आणि माझ्या एका वेबसिरीजची सुरुवात देखील आम्ही इथनच केली. आणि सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून जिओ स्टुडिओज या सिनेमाची निर्मिती करतय, तर लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मानापमान हा सिनेमा पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.